नवी मुंबई नेटवर्क। श्री धनलक्ष्मी महिला मंडल की अध्यक्षा और जीएस सिने एंटरटेनमेंट की डायरेक्टर समाज सेविका डॉक्टर वनीता गर्दिर राजे के नेतृत्व में वाशी स्थित विष्णुदास भावे नाट्यगृह में मदर्स डे के खास मौके पर सर्वोत्कृष्ट मां पुरस्कार 2022 जीएस सिने एंटरटेनमेंट प्रोडक्शन द्वारा निर्मित महिला सशक्तिकरण को दर्शाता चित्रांगड़ा शॉर्ट फिल्म का प्रीमियर लॉन्च, साथ ही उभरते नृत्य बाल कलाकारों के लिए डांस चैंप सीजन 3 और मदर्स डे के उपलक्ष में तमाम महिलाओं को एक मंच उपलब्ध करवाने के मुख्य मकसद के साथ लेडीज ग्रुप डांस कंपटीशन का जोशो खरोश के साथ आयोजन किया गया। इस कार्यक्रम में चार चांद लगाने और कार्यक्रम की शोभा बढ़ाने मुख्य अतिथि के तौर पर मौजूद रहे मराठी फिल्म अभिनेता मिलिंद गवली और फिल्म अभिनेत्री रूपाली भोसले। साथ ही मौजूद थे आरके ग्रुप के डायरेक्टर राजेंद्र कोलकर, समाज सेवक गणेश कोली, सामाजिक कार्यकर्ता उषा दत्त, अखिल भारतीय अग्नि शिखा मंच की अध्यक्षा अलका पांडे, सामाजिक कार्यकर्ता जया अलम चंदानी, महागुरु डॉक्टर मेरी पॉल आदि तमाम मान्यवर। यह कार्यक्रम खास आकर्षण का केंद्र बिंदु बनकर साबित तब हुआ जब उपस्थित मान्यवरों के हाथों शॉर्ट फिल्म चित्रांगड़ा का प्रीमियर लॉन्च किया गया। महिला ताकत और सशक्तिकरण का परिचायक इस शॉर्ट फिल्म चित्रांगड़ा की खासियत ही यही है कि इसकी राइटर, डायरेक्टर और प्रोड्यूसर खुद डॉक्टर वनीता गर्दे राजे हैं, जो खुद एक महिला सबलीकरण का उत्तम उदाहरण है। वहीं शॉर्ट फिल्म के स्क्रीन प्ले, डायलॉग्स और डायरेक्टर हरे कृष्ण गोड़ा है। जब वनीता मैडम आले माझ्याकडे आणि बोलले की शॉर्ट फिल्म करायची आहे, तर मला वाटलं कुठली वेगळी म्हणजे शॉर्ट फिल्म असेल, कुठला वेगळा सब्जेक्ट असेल, पण जेव्हा मॅडमनी बोलली की एका म्हणजे फिमेलवर करायचं आहे, म्हणजे एका महिलांवर करायचं आहे, ते म्हणजे त्यांना कोणी व्हॅल्यू देत नाही, त्यांना कोणी सपोर्ट करत नाही, त्याच्यावर ते म्हणजे शॉर्ट फिल्म करायची होती। मग ते मी ऐकलं आणि मला ते बरं वाटलं, तर मी एक विचार केला की चला एक ऑपॉर्च्युनिटी भेटतो की महिलाबद्दल काहीतरी दाखवायची ते व्हिडिओ माध्यमातून, तर मी बोललो ठीक आहे चला मॅडम मी करू। त्याच्यामध्ये मी हे विचार नाही केला की बजेट किती आहे काय आहे, ते काही नाही विचार केला मी, पण मी बोललो चला ठीक आहे आपण करूया सगळे, पण प्रयत्न केला आम्ही। एक ही दिन में एक शूट हुआ था ये पूरा मूवी का, तो बहुत अच्छा लगा और स्टोरी बहुत अच्छा था। मैं वनीता मैडम को थैंक यू बोलना चाहता हूँ कि ये टीम के साथ जुड़ा हूँ, और कृष्णा सर का मुझ पर भरोसा था, मुझे लगा मैं 100% दिया है, भी ऑडियंस के ऊपर है इसका रिजल्ट कैसे ऑडियंस बताएंगे। हालांकि इस कार्यक्रम का दूसरा अविस्मरणीय पल बनकर साबित तब हुआ जब मातृत्व दिवस के खास मौके पर मान्यवरों के हाथों समाज में विभिन्न क्षेत्रों में उल्लेखनीय कार्य कर अपने कार्यों का परचम फहराकर अपना खुद का अस्तित्व निर्माण करने वाले कुल 31 महिलाओं को मां नामक प्रतिष्ठित पुरस्कार से सम्मानित किया गया। वहीं इस कार्यक्रम का तीसरा आकर्षण रहा डांस चैंप सीजन 3 और लेडीज ग्रुप डांस कंपटीशन, जिसमें उभरते बाल कलाकारों और महिलाओं द्वारा प्रस्तुत एक से बढ़कर एक नृत्य प्रस्तुति से इस कार्यक्रम में नई जान बिखेरते हुए उसे शानदार बना दिया गया। इस बेहतरीन डांस परफॉर्मेंस से जहां दर्शक मंत्रमुग्ध नजर आए, वहीं बच्चे और महिलाओं की प्रतिभा से वे बेहद अभिभूत। इस दौरान विजय कलाकारों और लेडीज ग्रुप डांस विजेता टीम्स को मान्यवरों के हाथों पुरस्कार देकर सम्मानित किया गया। इस कार्यक्रम के आयोजक से प्रभावित उपस्थित मान्यवरों ने कार्यक्रम की आयोजिका डॉक्टर वनीता गर्दे राजे के दृढ़ आत्मविश्वास और कुछ कर गुजरने की चाहत को देखते हुए उनके सामाजिक, महिला और बच्चों की प्रतिभाओं को मंच प्रदान करने के उनके निस्वार्थ कार्यों को उल्लेखनीय करार दिया। शॉर्ट फिल्म हा फॉर्मॅटच खूप छान आहे, कारण तुमचा कुठलाही थॉट तो लोकांपर्यंत मांडायला
हा शॉर्ट फिल्मचं माध्यम अतिशय चांगलं असतं असं मला वाटतं आणि कोणी करू शकतं आणि आता तर हल्ली मोबाईलवर सुद्धा आपण शॉर्ट फिल्म करू शकतो. म्हणजे तो थॉट लोकांपर्यंत पोचण्यासाठी, जगभरात पोचण्यासाठी हा फॉर्मॅट खूप छान आहे. त्यामुळे जी एस एंटरटेनमेंट हे जे उपक्रम करते आहे तो आय एम व्हेरी हॅपी आणि माझा नेहमीच अशा गोष्टींना सपोर्ट आहे आणि राहणार. जी एस एंटरटेनमेंट आणि धनश्री महिला मंडळ जी 21 वर्षापासून एवढं मोठं चांगल्या प्रकारचे कार्य करत आहेस, सर्वांना घेऊन प्रत्येक वयोगटातले लोकांना वनिता मॅडम भरपूर म्हणजे मेहनत करून प्रत्येकांना जवळ करून रेग्युलरली चांगले चांगले उपक्रम करतात, त्याबद्दल मी त्यांचं पहिले अभिनंदन करतो. आणि तसंच आज जो पिक्चरचा जो इनॉग्रेशन केलेला आहे तर त्याबद्दल पण मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी असंच पुढं कार्य करत राहावं आणि माझ्याकडनं जी काय मदत लागेल, जी काय सहकार्य लागेल, मी आवर्जून या कार्यक्रमाला येत राहतो आणि येत राहीन. आणि त्यांनी हे असंच त्यांचं कार्य सतत कार्य चालू ठेवावं हेच मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. आनंदाची गोष्ट, आय एम व्हेरी हॅपी. म्हणून आपण आता या वयात पण बघायला आलो कसं चाललं काय नाही. आता माझं पण 72 वर्ष आहे आणि आय एम व्हेरी हॅपी. असं बघितलं असं वाटतं काही कसं वाय पण उनको बहुत बहुत धन्यवाद बोलूंगी और बुलाने के लिए मुझे और उन्हें कांग्रेचुलेशन बोलूंगी कि बहुत अच्छा काम किया है उन्होंने. जो मदर्स डे के दिन एक तो मदर्स डे का प्रोग्राम रखा और दूसरी बात उन्होंने एक छोटी सी टेलीफिल्म का लॉन्चिंग किया है जो कि बहुत अच्छा मैंने देखा. और वो हमेशा बहुत अच्छे काम करती हैं, उनके बारे में यही हमेशा बोलती हूँ और यही बोलूंगी. वहीं मां नामक प्रतिष्ठित पुरस्कार से सम्मानित महिलाओं ने कहा कि ये पुरस्कार स्वीकारते समय उनके लिए ये काफी भावुक पल रहा क्योंकि जिंदगी में अन्य पुरस्कारों के सामने मां इस प्रतिष्ठित पुरस्कार की कोई तुलना नहीं. मेरे लिए एक सरप्राइज था ये जो मदर्स बेस्ट मॉम का जो मदर्स डे में अवार्ड दिया. मैं सोचा भी नहीं था वनिता मैम रियली, अब जब भी मेरा नाम बुलाया था मेरा आग भर गया था क्योंकि हमने सोचा भी नहीं, ऐसा जस्ट गेस्ट करके बोल के बुलाया और हमारे लिए भी एक अवार्ड दिया. सो रियली आई एम वेरी थैंकफुल वनिता मैम, गॉड ब्लेस यू एंड वी आर देयर, आवर सपोर्ट विल बी देयर ऑलवेज. मदर्स डे के लिए मुझे अवार्ड दिया गया है उसके लिए मैं धन्यवाद करना चाहूँगी वनिता मैम का और उनकी सारी टीम का, धनलक्ष्मी महिला मंडल का. मेरा मदर्स डे का पहला अवार्ड है, वो मिलना मतलब एक मेरे लिए बहुत बड़ी अचीवमेंट है. एज बीइंग अ मदर ऐसा लगता है मैंने बहुत अचीव किया है. एक माँ के रोल को, किरदार को निभाते हमें एक अवार्ड मिलता है, उसके लिए थैंक यू सो मच. सर्वोत्कृष्ट आई हा सगळ्याच आहेत, पण त्यातूनही सामाजिक, शैक्षणिक आणि सोशल वगैरे, परत क्रीडा कलाक्षेत्रामध्ये ज्यांनी कामगिरी केली आहे अशा आज 25 महिला फक्त निवडल्या आहेत. पण वनिता मॅडमने ह्या निवडताना त्यांचं किती कसब त्याच्यामध्ये लागलेलं असेल हे त्यांनाच माहिती आहे. डिप्रेशनमधून बाहेर येऊन त्यांनी हे सगळं केलं आहे, खरंच हॅट्स ऑफ. आता 64 वर्षाची झाली आणि हे पहिला माझा पुरस्कार आहे ॲज अ बेस्ट मदर्स अवॉर्ड. आणि ह्याच्यावरती मला असं वाटतं की ह्याच्यावर काहीच नाही आहे, आई होणंच एक खूप मोठा अवॉर्ड असतो आम्हा लोकांना अँड आय एम हॅप्पी. वहीं डांस प्रशिक्षकों ने भी कहा कि डॉक्टर वनिता गर्दे राजे की संकल्पना से आयोजित होने वाले इस कार्यक्रम और डांस कॉम्पिटिशन से उभरते कलाकारों का आत्मविश्वास बढ़ाने के साथ ही साथ उनके उज्जवल भविष्य के लिए उनका ये प्रयास जरूर कारगर साबित होता दिखाई दे रहा है. 3 वर्ष तो मी जजिंग करतोय, त्याआधी ही मी बरेच वर्ष मेंबरवर आहे. मॅडम नेहमीच काही ना काहीतरी नवीन नवीन उपक्रम नवी मुंबईमध्ये राबवत असतात. अखंड महाराष्ट्रासाठीच नव्हे तर पूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॉम्पिटिशन जे ठरवतात भरवतात. लास्ट टाइम देखील आउट ऑफ इंडियावरून देखील पार्टिसिपेंट होते आणि खूप छान छान सुंदर असे नृत्य झालेले आहे. त्याच्यामध्ये वनिता मॅडमची मेहनत व त्यांच्या पूर्ण जी एस एंटरटेनमेंटची मेहनत आहे, ती मेहनत दिसते. जी एस एन एंटरटेनमेंट आणि वनिता गडदे राजे मॅम यांचे अभिनंदन करते की आज एवढ्या सुंदर प्रकारचा कार्यक्रम, हा लॉकडाऊन नंतरचा इतका सुंदर कार्यक्रम झालेला आहे. आम्हाला फार मजा आली जजिंग करताना. स्टार्टिंगचे लहान मुलांचे डान्स तर फारच कठीण होतं आम्हाला विचार करण्यासाठी की कोणाला द्यावं, कारण एक से बढ़कर एक असे सर्व परफॉर्मन्सेस झालेले होते. थैंक यू विनिता गर्दे मैम आम्हाला ऑपॉर्चुनिटी देण्यासाठी. मैं इधर से इधर तक आया हूँ, सो थैंक यू सो मच विनिता मैम और जी एस एन एंटरटेनमेंट. और विनिता मैम ने इतना अच्छा प्लेटफॉर्म बनाया, लाइक हर छोटे बच्चे लोग को लाइक अपना टैलेंट शोकेस करने के लिए.
सो वो एक बहुत बड़ी बात है और बच्चों लोग ने बहुत मेहनत किया और अपना परफॉर्मेंस दिया और बहुत अच्छा लगा उन सबका जज करके और जज मतलब बहुत बड़ी बात हुई। कार्यक्रम की आयोजिका डॉक्टर वनीता गर्देराजे ने अपनी शॉर्ट फिल्म चित्रांगड़ा और माँ इस प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करते हुए इसके पीछे की अपनी संकल्पना को जाहिर किया। धनलक्ष्मी महिला मंडळ गेली 21 वर्ष तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करते त्याचबरोबर जी एस सी ने एंटरटेनमेंट 6 वर्ष झालं सातत्याने हा प्रयत्न केला की मुलांना आपण एक रियालिटी शोचं माध्यम दिलेलं आहे। त्याच्यानंतर आता जी एस सी ने एंटरटेनमेंटची आजी चित्रांगणा ही पहिली शॉर्ट फिल्म लॉन्च केली ती पण वुमन एम्पॉवरमेंटवरतीच घेतलेली आहे। कारण असे आहे की महिलांकडे खूप सारी शक्ती आहे महिलांकडे खूप सारं टॅलेंट आहे पण कधीकधी कुटुंबाकडून त्यांना तसं सहकार्य मिळत नाही तर जर कुटुंबातूनच त्यांना प्रोत्साहन मिळालं तर नक्कीच प्रत्येक महिला मला वाटतं तिच्या टॅलेंटमध्ये तिच्या तिच्या कलाक्षेत्रामध्ये नक्की ती प्रगती करू शकते आणि कुठेतरी गृहिणी म्हणून गृहिणीच्या व्यतिरिक्त सुद्धा एक वेगळं जग आहे तर ते म्हणजे त्यांचं कलागुण कारण प्रत्येक महिलेकडे स्वतंत्र स्वतःची अशी काही ना काहीतरी कला आहे तर त्याला व्यासपीठ दिलेलं आहे हेच आम्ही धनलक्ष्मी महिला मंडळाच्या माध्यमातून पण करतो आहे। 31 महिलांना सर्वोत्कृष्ट आई पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे की महिला फक्त आईच कुठल्याही क्षेत्रात असू देत पण ती एक चांगली आई असते म्हणूनच तर ती सगळं काही करू शकते कारण ती घरामध्ये तिचं योगदान देऊन जेव्हा बाहेरच्या गोष्टी असतात। ब्युरो रिपोर्ट नवींबी नेटवर्क। डू यू अस्पायर टू अपग्रेड योर लिविंग विद अरिहंत अद्विका सेक्टर 9 वाशी। Upgrade to iconic residential tower.